लक्ष द्या, आता मी तुम्हाला शिकवतोय उ, मला सांगा आपण स्ट्रोक शिकलो वेगवेगळे, हा मग त्या स्ट्रोक पैकी उ साठी आपण कोणता स्ट्रोक वापरणार, कसा असतो दाखवा, व्हेरी गुड, हे बघा राईट इयर। आता पुढे कोणता आणखी स्ट्रोक वापरणार, व्हेरी गुड, हेड लाईन, याला काय म्हणतात, कोणतं अक्षर आहे, काही मुलं उ असा करतात रॉ, काही मुलं असा करतात रॉ, उ हा राईट इयर, राईट इयर, हेड लाईन असाच काढायचा, सगळ्यांना कळालं, हा। आणि आपल्याला पुढचं अक्षर काढायचं आहे, दुसरा उ काढायचं आहे, आणखी एक कोणता शेप वापरणार, आणि इथे हेड लाईन, हा हा झाला पुढचा सराव, सर्वांना लक्ष आलं, पालकवर्ग हो आपण सुद्धा अशाच प्रकारे आपल्या पाल्याचा सराव व्यवस्थित घेतला तर आपला पाल्य व्यवस्थित येऊ शकेल।